नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर गुरु योगा आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची आहे काही सेवा उपाय करायचे आहेत त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर गुरुपुष्यामृत मृतचा जो कुछन, कुछन, ती ती योग आहे त्याचा शुभ मुहूर्त आहे तर पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण कृष्ण पक्षाच्या दशमी तिथीला म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत गुरु योग जुळून येत आहे गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येत असतो या दिवशी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी गुरुपुष्य योग होईल तर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी तो समाप्त होणार आहे मान्यतेनुसार पुष्य हा नक्षत्रांचा राजा मानला जातो म्हणून गुरु पुष्यामृत योगात खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते या नक्षत्राप्रमाणे सर्वार्थ सिद्धी योगात केलेली खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी देते सिद्ध योगात शुभ कार्य आणि खरेदी अमृतसार फळ फळ प्रदान करते तर रवी योग हा सूर्यप्रधान योग आहे तो देखील खरेदीसाठी विशेष मानला जातो त्यामुळे या सर्व योगांमध्ये खरेदी करण्याला खरेदी करण्याचे शास्त्रात सांगितले जाते मान्यतेनुसार गुरुपुष्यामृत योगात शुभ मुहूर्तावर क्षमतेनुसार सोने चांदी किंवा हिऱ्याची खरेदी करून प्रथम घराच्या मंदिरात ठेवा आणि नंतर तिजरीत ठेवावी गुंतवणुकीसाठी हा योग अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे गुरुपुष्यामृत योगादरम्यान गुंतवणूक करावी या व्यतिरिक्त तुम्ही नवीन वाहन नवीन घर किंवा नवीन घराच्या बांधकामाला सुरुवात देखील करू शकता त्याचबरोबर पुष्यामृत योगामध्ये कोणत्याही मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या योगात मंत्र जप केल्याने विशेष लाभ होतात अशी मान्यता आहे गुरुपुष्यामृत योगावर कोणत्या सेवा आणि कोणते उपाय करायचे आहेत ते आपण पाहूया गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्त्व किती आहे हे माहीतच नाही हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही पण आज आपण गुरुपुष्यामृत योगाविषयी माहिती पाहणार आहोत गुरुपुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगास गुरुपुष्यामृत योग म्हणतात गुरुपुष्यामृत योग फार क्वचित बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो हा योग सर्व कार्यास शुभ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता आणखीन काही दुसऱ्या वस्तू देखील खरेदी करू शकता गुरुपश्मृत योग आहे या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या गुरुंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो गुरुपुषामृत योगा दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करताना त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्तिक काढायचं आहे त्यावर अक्षदा व्हायच्या आहेत नंतर सर्व घराची साफसफाई करायची आहे आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे किचनमधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचे आहे किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराची साफसफाई करायची आहे आणि देवांची पूजा करायची आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन कराय काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत तर गुरुपुषामृत या दिवशी काय सेवा करायच्या पाहूयात आपल्या देवघरातील श्रीयंत्रावर यंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे किंवा एक रुपयाच्या नाण्यावर तुम्ही कुंकुमार्चन करावे त्यानंतर ते नाणे तिजोरीत ठेवायचे आहे जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवत असतो रोज आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ते नाणं ठेवायचं आहे हे कुंकुमार्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचं आहे असे केल्याने खूप छान अनुभव येतो आपल्या गुरूंची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अकरा मा अकरा माळी जप करायचा आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे ओम कुलदेवताय नमा असा जप करायचा आहे असा जप करत एक जपमाळ करायची आहे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचे आहे कनकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाहीतर यूट्यूबवर उपलब्ध आहे ते तुम्ही ऐकू शकता आणि म्हणूही शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायची आहे श्री विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र या सर्व मंत्रांची देखील एक जपमाळ करायची आहे जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा एकतरी एक, एक मंत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पण पठन करायचे आहे त्यामध्ये शंखनाथ करायचं आहे आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील या सर्व सेवा करताना मन आपलं प्रसन्न ठेवायचं आहे शुद्ध आणि पवित्र देखील ठेवायचं आहे असे छोटे छोटे उपाय सेवा केल्याने माता लक्ष्मी कुबेर भगवान विष्णू त्याचप्रमाणे आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होतील हे उपाय आपल्याला नक्की करायचे आहेत गुरुपुष्यामृत योगा दिवशी आपल्याला या सर्व सेवा हे उपाय करायचे आहेत त्याचे नक्कीच चांगले अनुभव येतील गुरु, गुरु पुष्यामृत योगा दिवशी तुम्ही सकाळी दिवसभर कधीही या सेवा करू शकता त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला सोने जर खरेदी करणे जमले नाही तर तुम्हाला एक अशी वस्तू आहे ती खरेदी करायची आहे ती म्हणजे जे आपल्या देवघरात श्रीयंत्र असते तर त्या देवघर श्रीयंत्राची आपल्याला खरेदी करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद भेटेल कुबेर श्री विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील त्यामुळे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला गुरुपुष्यामृत आहे या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला सोने नाही जमले तर सोन्याहून मौल्यवान ही एक वस्तू खरेदी करायची आहे ह्या सेवा उपाय करायच्या आहेत हा दुर्मिळ योग पुन्हा नाही तर अशा प्रकारे हे उपाय सेवा करायचे आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ